Thank you.
हेलो 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 वाड़ो वाड़ो आवाज वाड़ो हेलो 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 हवितव्याची जाणीव ठेवून परमार्थ साधावा सद्भक्तीने मुक्ती मिळविण्या मार्गधरा शोधावा माणूस हा स्वार्थी आहे वादत नाही पण त्या स्वार्थाबरोबर बरोबर आता अजून परमार्थ सुद्धा करायला पाहिजे परमार्थ म्हणजे का अडलेल्यात मदत करणे भुकेल्यात अन्न देणे पण त्याचं मात्र गर्व कधी असू नये आमच्याकडची माणसं तुमचं माहित नाही दुपारचं जर पाहुणं येता असं दिसलो तर दरवाजाने तसे कमरेवर हात घेऊन उभे होतो म्हणतले काय पाहुण्यानं हसतात बहुतेक जेवून इल्ले दिसतात काय हिंमत त्या पाहुण्याची नाही म्हणून सांगायची मेलो उपासाने आणि सवय कशी आहे माणसाची भुकेल्यात अन्न घालूचे नाही पण एखाद्रो ह्याच्यासारखं गेलो अगदी बाहेर योग पडला एक घास सुद्धा पोटात जातो तर त्याचा आग्रह जेव दोन घास जेव दोन घास एक तरी मोदक खा नाहीतर एक तरी लाडू खा जे का गरज एका जर अन्नदान केला अन्नदान आणि विद्यादान याच्यासारखा श्रेष्ठ दान दुसरा ह्या जगाच्या पाठून घ्यायचा नाही आणि एक नंबरची भक्ती म्हणजे श्रवण भक्ती ही जी तुम्ही आता करतात ती अनुष्ठान करा यज्ञ करा याग करा अगदी अरण्यात जाऊन तपास बसा जेवढा पुण्य मिळत नाही तेवढा पुण्य हात तुमच्या पदर इतकी सोपी भक्ती सांगितलेली आहे पण आम्ही सगळेच गोष्टी जवळजवळ विचाराच्या बाहेरच करतो अर्थात काय पारंपरिक चालला आता अखंड हरिनाम सप्ताह म्हणून कोरडा लिहिलेला काय अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे काय कोणतरी एक पकवान घेऊन आणि टाळ घेऊन उभं राहता म्हणजे अखंड हरिनाम झाला म्हणजे तो पकवान वाजत राहायचो आणि टाळ घेऊन वाजायचं तर तुमच्याकडे असा तर राग म्हणून म्हणजे त्या देवाक निदान का द्यायचो अखंड हरिनाम काहीतरी म्हणा राम राम म्हणा कृष्ण म्हणा केशव म्हणा तार चालू राहा काय सात दिवस दीड दिवस तीन दिवस काय असतात मी कोणाला दोष देत नाही कारण त्या परंपरेनुसार चालला तात लोक फक्त आचरणात आणतात तो विचार करत नाही सहस्र तुलसी दल पूजन लागते फुल तुलसी दल म्हणजे का सत्यनारायण पाना एक हजार तुळशी केसरा नाही पण मी कोणाला दोष देत नाही भटजी सुद्धा तुमचा सांगायचे नाही पाना होईल ते केसरा दला सांगते कारण जा काय परंपरेने चालला लोकांच्या मनावर बसला ताच लोक करते शिवाय सत्यनारायणच्या पूजेत सगळेच जण प्रसाद एक भक्त जातात कधी पंचवयोद्या हरयोद्धामा खाणारे काय चला रे जाऊ ती कथा जर थोडीफार तरी ऐकली तरी तुम्हाला त्याच पुण्य मिळणार प्रसाद हे निमित्त आहे ती कथा जी आहे ती कथा श्रवण करायलाच पाहिजे निदान घरातल्या माणसं आमच्या तिकडे यजमानी बसलेलो असतो ना ते तुझे लक्ष पूजेकडे नाही भटजी सहस्र नाम केशवाय म्हणा माधवाय म्हणा गोविंदाय म्हणा नारायणाय म्हणा हे तो लक्ष काय तवट्या केव्हा येईल सरपत एकटं दिलं काय कोण आणलं अरे तू काय करतोस ना आधी कर ना पहिलो तो बसा म्हणजे ते पाय विचारता लक्ष नाही तिकडे असो का सांगण्याची परिस्थिती इली आहे की पूर्वीचे दिवस आणि आताचे दिवस खूप बदलले कठीण आहे परिस्थिती भयंकर सगळ्यात बाबतीत आता भजनबारी आता या ठिकाणी बरेचशा बायका वर्ग बसलेला आहे काही काही ठिकाणी बायकांचा असा समज आहे की डबलबारीला जायचं नाही काहीतरी म्हणतात परवा सुद्धा आम्ही वैभवडी डबलबारी केली खूप बायका होती अशी चांगलं बोलून सुद्धा लोकांना खिळवून ठेवता येतं त्याच्यासाठी वाईट बोलण्याची काही गरज आहे तर तुम्ही आयुष्य घालवलं प्रसिद्ध भजन आमच्या हरिपुतनाथ गावाच्या देवळात गावाच्या देवळात त्यांनी दोन तीनदा डबलबारी केली भरडावर दत्तमंत्र डबलबारी त्यावेळेचे खूप प्रसिद्ध गजानन पवार पवार आणि वयात वय किती वय 12 का 13 वर्ष काय म्हणतो आमच्याकडे 12 वर्षाचे पोरगे फक्त तोंडात अंग घेऊन असते पुढं काय हे सुद्धा काय माहिती ही कला ही आतून येते आणि विद्या ही बाहेरून आत येते ती शिकावी लागते ही अंगात असावी लागते कला हे उपजत सगळं ज्ञान हे सगळ्यांच्या नशिबेत नाही सगळे जर लोकमान्य टिळक झाले असते टिळकांची कीर्ती कोणी गाजली असती काय नाही गाजली त्या परमेश्वरा कधी आहे सगळेच भजनी कोण झाले असते आमका कोणी विचारला असता
जीवनामध्ये राम निदर्श गाठावे निज धाम हिंदू संस्कृती संस्कृतीवर बोलण्यासाठी कितीतरी गोष्टी आहेत, पण आमची संस्कृती आम्हाला कळत नाही, पाश्चात्य लोकांना कळते फॉरेनरला, आणि आम्ही त्यांचे सगळ्या गोष्टी अनुकरण करतो. उदाहरणार्थ जर एखादा येतो वाढदिवस साजरा करतो असतो तर मेणबत्ते पेटवतात आणि त्या पोरग्यांना त्या कांदा आता भूक म्हणजे आयुष्यात तुझ्या सगळ्या आयुष्यभर काळ भोग हे आपली संस्कृती. पण ते लावा त्याला औक्षण करा ओवाळा आणि असोत आयुष्यवंत कीर्तिवंत होतो म्हणून त्या परमेश्वर लगीन हॉलवर आमच्या मालकांना मी दोष देत नाही, पण ती बुफे तर असले तिकडे असतो भात इकडे असलेली डाळ म्हणजे त्या ताट घेऊन भीक मागत फिरव घ्यायचं डाळ वाटतो पाहिजे बरं पडलं काहीतरी जोक बोलतो काही सरल्यानंतर अनेक परत व्हायला परत जाऊन घेऊन पूर्वीची पंक्ती हरीच्या घरी सेवया तूप पोळ्या हरी वाढतो ब्राह्मणा जेवण वेळोवेळा हा ब्राह्मण जेवून तृप्त झाले विडा दक्षिणा घेऊन हिरवलाय त्या मंडपातली शोभा बुवांग सगळा माहिती असतात हा बुवात वय काय तुमचा अरे वाजा लहान चार वर्ष त्या काळात त्या सगळ्या गोष्टी त्या मजेशीर होत्या. त्याच्यापेक्षा आता लग्नात एक फॅशन इली आहे की मुलगो आणि मुलगो माळ घालताना वर उभा आहे म्हणजे आयुष्यभर त्यांचे पाय पुढच्या आयुष्यात दमनिक लागता कामा नाही ते अलांतरित हे काय फॅशन आहे कोणाचा तरी बघायचा आणि आपण करायचा हो परवा आमच्या तिकडे गंमत झाली नवऱ्या उतरवल्याने माठवर टेकण्या भेटू आणि मुली उचलल्याने मुलीचं काय हात पोहता नाही बघल्यान 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 माळ जी फेकल्यान ती मामाच्या गळ्यात राहुला लगी एवढं व्हावं ना कसली फॅशन नको ती फॅशन करू नको करूची ती करा अन्नदान करा उगाच पैसे पत्रिका 500 रुपये एक येत तो अनाटाही करतो ना काय उपयोग आहे तो सांगायचं काय सांगायचं आणि या गोष्टी तो कधी गर्व असू दे पांडवा धर्मान राजस्वी यज्ञ घातल्या करोडो लोक जे येत होते म्हणजे हिशोब नाही गणती नाही आणि धर्म असो करून बघताना धर्माच्या मनात गर्वाची भाषा झाली आहे हा सगळा माझ्यामुळे चालला मी केलं तेवढ्यात तिकडसून एक मुंगुशे होता त्या अन्नावर उष्ट्या अन्नावर लोळत एका बाजूचा त्याचा अंग सोन्याचा आणि दुसरा ओरिजिनल होता कोणाकच काय कळत नाही तो तो कुंडूला विचारता हा काय हा काय कृष्ण उष्टा काढणार पांडवा घरी उच्चिष्ट काढली आम्ही साधी पत्रावर डोक्यात चाललो ते कृष्णा विचारतात ही काय भांगड कृष्ण म्हणालो माका पाय तुला काय माहिती नाही तुम्ही त्या मुंगचा का विचार म्हणजे त्या मुंगूत बोलताना कदाचित बोलत म्हणाले इतकं सगळं चमत्कार आणि त्या विचारलं आणि म्हणाले काय झाला काय तुला अर्धा अंग सोन्याचा अर्धा अंग अर्धा काय म्हणालो ह्याच्यात हापट मोठो मंडप आणि ह्याच्यात हापट लोकांत तिकडे एका राजाच्या ठिकाणी जे होती माका जरा त्या ठिकाणी जाऊ उशीर करतो दोनच पत्रावळीचा उष्टा माका मिळाला तरी मी लोळल्या बरोबर ह्या अर्धा अंग माझा सोन्याचा झाला हवी म्हणाले चार मैल लोळत येत धर्मात तोंडात मात्र तसा झाला गप कसली गर्वाची भाषा हो बापू सांगतो गेला हे खायचा मी केलंय म्हणून असा आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो कोण नाही कोणाचा
तुम्ही दावा पाठची सगळी व्यवस्थित होतच करतच मागा मागा नियमाचा खाता काही येत ना परमेश्वराने ज्या ज्या जन्मात घातलेलो असा त्याची त्याची गोष्टी सगळी सुरू केलेली मानवतेचा धर्म रक्षणा शरीर तरी निष्काम भक्तिता देव फुकेला रंगुनी सावे भजना आवड कोणा ना भक्ती संगती ने वाढी एवढा वेळ तुका गंमत सांगतोय आम्ही एका ठिकाणी गेलेलो रात्री 2 वाजता आणि नेमकी त्या देवळाकडेच गाडी आमची बंद पडली एक स्कूटर कोरडा बघितला अखंड हरिनाम करता वा म्हटलं तर काय ते ऐकू मिळत मी पुतूर जाऊन बघते तर काय असा तो असा विठ्ठल रखुमाईचा देऊळ बाजू व्हिडिओ लावतो आणि सिनेमा बघितो आणि बाहेर का अखंड हरिनाम देव नाय अशी भानगड नाही देव पावल्याशिवाय राहतो नाही देवा भया तसा फक्त आपण करू आता ह्यो गणपती जर तुम्ही पूजला त्याचा काय काय व्हाय त्याच्या आवडीचा सगळा करतात आज सत्यनारायण केला नाही तर बऱ्याच ठिकाणी असो गणपती करतात की घरात अंदाज नाही कुतूर जाता जात नाही मग चौकट त्याचा दरवाजा काढू तुला आणि 10 दिवस नाही तर 15 दिवस गणपती पण भजनाचं बघतो ना गणपती काय मोती करावी तर लाडू आवडतात एक तरी भजन ठेवा इतक्या करून सांगले मी तिकडे चतुर्थी एका वेळेस 4-5 भजन घेतलेली असते 7 वाजता तुम्ही एकाडी जायच्या सगळ्यांनी भेटतात कित्याक रे भजन म्हटलं आमचं आमचे आय नेत म्हटलं भजन आमचं आय करतात नाही भजन गणपती आणि एक लक्षात ठेवा किती वाजता जर भजन सांगितलेलं असत किती वाजता येऊ दे परतून लावायचं नाही तुम्हाला ऐकायचं नसेल ऐकू नका फक्त दरवाजा उघडून द्या त्यांना काय मारायचं करायचं असं ते करू त्याने जाऊ दे कारण ज्याने ज्याने भजन परतलं माझे माझ्याकडे 2 अनुभव असे मी जातो तिथं आवर्जून सांगतो काय की खरोखरच देवाचं सामर्थ्य दोघांनी परतलं आणि आहेच कारण सांगितलं दोघांची 2 महिन्यात आहे देवाचं तुम्ही म्हणता तेवढं सोपं नाही आणि मी त्या बाबतीत परमेश्वराचे बरेच अनुभव घेतले मी प्रत्यक्ष आमच्या राजेश्वराला देवळाच्या 1.5 उंचीचा मी माझ्या डोळ्यांना अतिशयोक्ती सांगत नाही ज्या समुद्राच्या त्या ठिकाणी तारकर्ली देवळाच्या ठिकाणी राजेश्वरात एक मोठं म्हणजे तिथला महापुरुष दशावतार वाजवायला जात होतो माझ्याबरोबर एक पेटीवाला होता आणि आम्ही त्या समुद्राने चाललो होतो रस्ता अर्धवटत होता त्यावेळेला आणि समोर कोणतरी येतोय चांदण्याच्या रात्रीत असा दिसला जवळ जवळ असा यायला लागला तर हे धोतर हातात एवढी मोठी काठी पेटा उंच हे गोष्टी सांगू नये कोणाला पण परमेश्वर आपलं दर्शन करो आणि जसा जसा जवळ यायला लागला त्यावर तू पेटीवाला काय म्हणतो सांगतो पेटी घेता जरा कोपऱ्याला हात धरा पेटीच्या मला वाटतं काय यायला धड जाते सोडू नका मी सांगेपर्यंत मी बघितलं माझ्या अंगाचं पाणी झालं अशा पडणार काय तो परत मला हळू सांगतो मागे बघू नका आणि साधारण फरलांवर 2 फरलांग आम्ही गेलो पुढ्यात मला विचारतो बघितलं कोणतो म्हटलं हो बघितलं पण नशीब म्हटलं तू गप्प राहिलास नाही मी गप्प राहिलो नाही काय खरं नाही काय सांगतो मी की देव आहे याची सेवा साधले तुम्ही करा तुला तुमच्या मनासारखं नाही झालं तर मला फोन करून विचार एवढं मी गॅरंटीने सांगतो पण हे सगळं मानलं पाहिजे मनापासून पाहिजे बरोबर करण्याची नाही फुकट जाणार नाही केलं तर देवाला जे काय अभिप्रेत आहे तसंच करायला पाहिजे 100 करंजे माटीला वाचते म्हणून मुलगा होणार नाही काय म्हणणं तुमचं हे नवस तपस केले का फक्त काय 2 वर्षांनी जर एखादी अडचण यायलेली तर मग आठवण जातो अरे रे तू नवस रोजो भेट होतो नव ते फक्त करण्यापुरते असतात भेटण्यासाठी नाही काय उपयोग नाही त्याचा सत्यनारायण शिव उरल नाही हरिनाम Thank you.
ಮಣಿ ಮಗ ದೇಹ ಥರ್ಥರೆ ಸುಳಿನ ದೇಹ ಹಾತ ಪಾಯದೆ ನಾ ತಾಲಕಿ ಮಗ ಧತ್ತೆ ಮಾರಿ
ओहड़वाहक गंगे मिलता कैसे होई
Yeah.
Thank you.
रावण का धर्म पूरा सदा उसको मिल गई। सोने की लंका तो सामने ही जल गई। बुराई से कंप चला छोड़ दी सच्चाई। कृष्ण ने अवतार लिया छुट्टी उनको करवाई। बुराई से चलने वाला एक दिन गोता खाएगा।
सुंदरी